नमस्कार, संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोरोनामुळं सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये इतका बदल झालेला आहे की आपण कधी त्याची कल्पनासुद्धा केलेली नव्हती. असं एकही क्षेत्र नाही आहे की ज्याला कोरोनाचा फटका बसलेला नाही आहे. शिक्षण क्षेत्रालासुद्धा अत्यंत मोठा फटका बसलेला आहे. आपली सगळ्यांची लाईफस्टाईलच बदलायला लागलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं वर्क फ्रॉम होम आलं त्या पद्धतीनं आता घरातून ऑनलाईन अभ्यास करायचा ही नवीन पद्धत कोरोनामुळे शिकवली. पण खरं तर ऑनलाईन अभ्यास कितपत योग्य, तो खरोखर तितक्या गांभीर्यानं होतो का, हे पुन्हा वेगळे मुद्दे आहेत. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहोत तो अत्यंत कळीचा, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तो म्हणजे 10वी आणि 12वीची परीक्षा होणार की नाही. वास्तविक राज्य सरकारनं जाहीर केलेलं आहे की 10वीची परीक्षा होणार नाही, पण त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारले आणि तुम्ही ही परीक्षा का घेणार नाही आहात किंवा 11वी प्रवेशासाठी कोणत्या पद्धतीचं मूल्यांकन करणार आहात हे स्पष्ट करा असं बजावलेलं आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्य सरकार आता उच्च न्यायालयामध्ये कोणती भूमिका घेणार, कोणती बाजू मांडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना, 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा होणार नाही याचा कदाचित आनंद झाला असेलही, पण मी अत्यंत जबाबदारीनं सांगू इच्छितो की परीक्षा झाली नाही, परीक्षा होणार नाही यातून मिळणारा आनंद हा अत्यंत, ज्याला आपण म्हणू की काही किरकोळ कालावधीसाठीचा आहे. लॉंग टर्मला परीक्षा झालेली नाही किंवा परीक्षा न देता 11वीमध्ये गेलेले विद्यार्थी, असा जो त्यांच्यावरती आयुष्यभरासाठी शिक्का बसणार आहे तो अत्यंत गंभीर असणार आहे. दुसरी गोष्ट, मूल्यांकन जर होणार नसेल तर 11वीचा प्रवेश कसा द्यायचा? मुलांनीसुद्धा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यामधली कुठली साईड निवडायची, त्याच्यामध्ये पुन्हा कोणते निकष लावायचे, असे अनेक प्रश्न तयार होणार आहेत. या पार्श्वभूमीवरती या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मला जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे, त्यासाठी मी शैक्षणिक वर्तुळातील 3 मान्यवरांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे. मी सर्वप्रथम स्वागत करतो न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक आणि समो लोहिया हायस्कूलचे प्राचार्य आदरणीय SS चव्हाण सर यांचं. नमस्कार. त्याचबरोबर आज आपल्या सोबत आहेत चाटे शिक्षण समूहाचे संचालक भारत खराटे. नमस्कार. आणि या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी, राज्य सरकारची भूमिका मांडण्यासाठी मी माध्यमिक शिक्षणाधिकारी आदरणीय किरण लोहार यांना बोलवलं आहे, त्यांचंही स्वागत करतो. नमस्कार. तिघांचंही स्वागत आहे. आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळूया. मी लोहार सर तुमच्यापासून सुरुवात करणार आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की 10वीची परीक्षा होणार नाही असं आता राज्य सरकारनं जाहीर केलेलं होतं. अनेक मुलांनी सुटकेचा निश्वास टाकला, अनेकांनी तर फटाकेसुद्धा उडवले असतील परीक्षा होणार नाही म्हणून. पण वैयक्तिक, तुम्ही एकीकडे शासकीय अधिकारात मला मान्य आहे, पण वैयक्तिक तुम्हाला परीक्षा न होण्याचा निर्णय योग्य वाटतो का? सद्यस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर 17 मार्च 2020 पासून आपण लॉकडाऊन सारख्या गंभीर परिस्थितीला आपण सामोरं जातो. कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट आणि आता येऊ घातलेली तिसरी लाट. संपूर्ण जनजीवन आपल्या सर्वसामान्य लोकांचं, आपणा सर्वांचंच जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. आपण पाहतो की आपण मुलांच्या शिक्षणासाठी आपण ऑनलाईन एज्युकेशनचा पर्याय निवडला, विद्यार्थ्यांना ऑफलाईन व्हिडिओज वगैरे दिले. म्हणजे मुख्याध्यापक संघासारख्या संघटनेने देखील विविध विषयांच्या अनुषंगानं 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्तान्याय विषयन्याय व्हिडिओचे आपल्याला त्या ठिकाणी सादरीकरण केलं. शिक्षक केव्हा नाही एवढे ऑनलाईन एज्युकेशनशी संपर्कात, शिक्षक सुद्धा टेक्नोसेवी झाले, हो. म्हणजे आज आपण पाहतो की प्रत्येक शिक्षकाच्या घरामध्ये देखील जरी त्याची शाळा बंद असली तरी ऑनलाईन क्लासेसचं, म्हणजे क्लासरूमचं वातावरण आहे. प्रत्यक्ष जरी अध्यापन होत नसलं तरी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान काही झालेलं नाही असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. आणि परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं, परीक्षा म्हटलं तर मुलांचा संपर्क एकमेकांशी येणार. आपल्याला आठवतंय की फेब्रुवारीमध्ये आपण NTS आणि NMMS सारख्या परीक्षा घेतल्या, त्यावेळी कोरोनाच्या लाटेचा प्रभाव तितकासा नव्हता. आम्ही सोशल डिस्टन्सिंगचा सगळ्या पद्धतीने वापर करून मास्क विद्यार्थ्यांसाठी कंपल्शन केलं होतं. स्वच्छता घर व्यवस्थित स्वच्छ केली होती, क्लासरूम आमचे स्वच्छ होते, सॅनिटायझेशनची आपण व्यवस्था केली होती. ह्या परीक्षा पण घेतल्या, त्यावेळी कोरोनाची परिस्थिती तितकीशी गंभीर नव्हती. आम्ही त्या परिस्थितीमध्ये देखील सगळ्या प्रिकॉशन्स घेऊन त्या परीक्षांचं आम्ही संयोजन केलं. आता जर आपण परिस्थिती पाहिली तर कोरोनाचा वाढता प्रभाव आपण पाहतो की कोल्हापूरचा डेट सुद्धा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये देखील 1 नंबरला कोरोनाचा डेथ रेट आपला कोल्हापूरचा होता. म्हणजे लोकांच्या जीवनमानाशी जर विचार केला आता सद्यस्थितीमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव,
तर परीक्षा रद्द केलेला हा जो निर्णय शासनाने घेतलेला आहे तो योग्य आहे असं मला वाटतं. ठीक आहे, तो निर्णय का घेतला, त्याच्यावरती काही पर्याय सापडले नाहीत का, या विषयावरती आपण पुन्हा येऊया. मी चव्हाण सर तुमच्याकडे येतो. तुम्ही स्वतः शिक्षक आहात, मुलांशी तुमचा रोजचा संपर्क असतो, तुम्हाला काय वाटतं की 10वीची परीक्षा रद्द झाल्यानंतर किती टक्के मुलांना आनंद झाला असेल आणि किती टक्के मुलांना वाटत असेल की नाही ही परीक्षा व्हायला पाहिजे? सर्वसाधारणपणे इयत्ता पहिलीपासून ते 10वीपर्यंत 10वीच्या आपण बोर्ड परीक्षा घेतो आणि विद्यार्थ्यांचं बौद्धिकतेचं मूल्यमापन त्या परीक्षेद्वारे होतं आणि मग त्याला पुढे 11वी पॉलिटेक्निक या विभागाकडे जाता येतं. आत्ता परीक्षा रद्द झाली हा विषय ज्यावेळेला कळाला असेल त्यावेळेला सर्वसाधारणपणे 70-75% विद्यार्थी खुश झाले असेल. बरं, मात्र जो हुशार वर्ग आहे, जो खरंच अभ्यास करणारा विद्यार्थी आहे, त्याला मात्र ती परीक्षा हवी आहे. पण सध्याची कोरोनाची परिस्थिती आपण नजरेसमोर आणता याच्यावरती काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. शासनानं घेतलेला निर्णय योग्य आहे असं मला वाटतं, पण शासनालाही निर्णय घेण्या अगोदर डिसेंबरमध्ये 10वीचे वर्ग सुरू केले, 12वी आणि 10वी प्रत्यक्ष वर्गात वर्ग भरू लागले 23 डिसेंबर 23 नोव्हेंबर 2017 23 नोव्हेंबरपासून सुरू झाले. आता ऑनलाईननं आमच्या शिक्षकांनी त्या ठिकाणी एज्युकेशन दिलेलं होतं विद्यार्थ्यांना. जवळजवळ जनरली 10वीचा पोर्शन हा मे पासूनच सुरू होतो. बरोबर, आणि त्यामुळे झाल्यानंतर 10वी पास आउट झाल्यानंतर 10वीची तयारी सुरू चालूच होते आणि मग सर्वसाधारणपणे डिसेंबरच्या अगोदर तो पोर्शन पूर्ण केला जातोच. बरं, जनरली बरं, अनेक शाळा म्हणजे निकाल आपला चांगला लागला पाहिजे, विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या 10वीचं पूर्ण ज्ञान मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून विचार करते आणि तसा पोर्शन त्यांचा ऑनलाईननं ते तिथंपर्यंत पूर्ण झालेला असावा. नाही, पण यावर्षी कोरोनामुळं बहुतांश सगळे वर्ग ऑनलाईन पद्धतीनं सुरू होते, शिक्षण ऑनलाईन सुरू होतं. हा, एरवी आपण वर्षानुवर्ष डिसेंबरपर्यंत पोर्शन संपवायचो. बरोबर, पण गेल्या वर्षी आपली शाळाच सुरू झाली नाही. बरोबर, जून जुलैमध्ये जी काही होती ती, त्यामुळे ऑनलाईन पोर्शन सुद्धा डिसेंबरपर्यंत संपला होता. हो, 3 मे पासून सुरूच केले ना प्रक्रिया ऑनलाईन क्लास. ऑनलाईन हो, पण 3 मे पासून आता जसं आपण म्हटलं की डिसेंबर 2020 पर्यंत सगळा पोर्शन 10वीचा संपला होता का? 90% पोर्शन जवळजवळ संपत आलेला होता. ओके, आणि राही मग चाचपणी केली गेली. बर, डिसेंबरमध्ये ज्यावेळेला विद्यार्थी वर्गात येऊ लागला 23 नोव्हेंबर नंतर, मग चाचपणी झाली, त्यांना जो पोर्शन अवघड वाटला, जो समजला नाही, त्याच्यावरती पूर्णपणे शिक्षकांनी पुन्हा त्याचं अध्यापन केलं. पण साधारण सर 23 नोव्हेंबर नंतर किती पर्सेंट मुलं शाळेत वर्गात प्रत्यक्ष फिजिकल हजर राहत होती? सुरुवातीच्या काळामध्ये हा पर्सेंटेज कमी होती. अच्छा, 50% सुरुवातीच्या काळात आली. बर, पण नंतर आम्ही ज्यावेळेला ऑफलाईनचं शिक्षण सुरू झाल्यानंतर ऑनलाईन सुद्धा चालू ठेवलेलं होतं. बर, पण 10वीच्या पालकांना अशा प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या की आता ऑफलाईन सुरू झाल्यामुळं ऑनलाईन बंद करावं. ओके, म्हटल्यानंतर ती संख्या जवळजवळ 92-92% संख्या आली. अच्छा, पण 7-8% विद्यार्थी शहरातलं, म्हणजे मी माझ्या शाळेच्या दृष्टीनं बोलतो, पण जनरली 10-15% विद्यार्थी सर्व शाळातून त्याला आले नसतील ऑनलाईन ऑफलाईन प्रत्यक्ष आले नाही. पण तुमच्या म्हणण्यानुसार 90-92% मुलं वर्गात यायला लागली डिसेंबर पर्यंत तुमचा 10वीचा पोर्शन बऱ्यापैकी झालेला होता. आम्ही त्याकरता साहेब म्हणजे पूर्व परीक्षा ही नियोजित केल्या आणि त्या घेतल्या सुद्धा. 10वीच्या प्रिलिम झालेल्या आहेत? घेतलेल्या आहेत. पण मग ज्यावेळी अशा पद्धतीच्या प्रिलिम परीक्षा झाल्या, पूर्व परीक्षा झाल्या, त्याच वेळेला मग सरकारनं पुढाकार घेऊन तीच जर अंतिम परीक्षा त्याच वेळी जर ठेवली असती की घेतलं असतं तरचा प्रश्न आहे. म्हणजे नाही, पण म्हणजे काय आहे की मुळात सरकारी स्तरावरती सुद्धा विलंब झाला का किंवा हलगर्जीपणा झाला का? म्हणजे कोरोनाची पहिली लाट येऊन गेलेली होती, गेल्या वर्षी आपल्याला अनुभव आलेला होता, पण तरी सुद्धा यावर्षी पुन्हा कोरोनाची लाट उद्भवेल आणि अशी काही परिस्थिती निर्माण होईल याचा विचारच केला गेला नाही का? मग नाही, कसं आहे की गेल्या वर्षी आपला शेवटचा जो पेपर होता भूगोलचा, हो, तोच आपण रद्द केला होता. हो, आणि तो पेपर रद्द केल्यानंतर यावर्षी देखील
जे सरांनी सांगितलं होतं बऱ्याचशा दहावीच्या ज्या शाळा होत्या आम्ही देखील म्हणजे तालुका स्तरावरच्या सर्व मुख्याध्यापकांच्या मी वेबिनार लावून आम्ही वारंवार महिन्याला किमान 15 दिवसाला तरी आमचा एक वेबिनार झालेला आहे. प्रत्येक तालुक्याच्या मुख्याध्यापकांच्या आम्ही बोलायचो. बरं, दहावीच्या विद्यार्थ्यांचं काय केलं आहे? फक्त दहावीच्याच नव्हे, कनिष्ठ महाविद्यालय जिथं आहे तिथं 12वीच्या विद्यार्थ्यांच्या पोर्शन संदर्भात काय आहे एवढंच नव्हे तर 5वी शिष्यवृत्ती, 8वी शिष्यवृत्ती, नवोदय विद्यालय परीक्षा, NTS आणि NMMS या संपूर्ण या ज्या विद्यार्थी स्तरावरच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यामध्ये अव्वल आहे. त्यामुळे माझ्या विभागानं, माध्यमिक शिक्षण विभागाकडून आम्ही महिन्याला त्यांचे अपडेट घेत होतो की पोर्शन कुठपर्यंत आला आहे, कुठपर्यंत विद्यार्थ्यांचं मूल्यमापन घेता तुम्ही. म्हणजे काही तर शाळा, म्हणजे सरांनी सांगितलं की 23 नोव्हेंबरपासून आपल्या शाळा सुरू होत्या तर 50% उपस्थितीला आम्ही त्यावेळी परमिशन दिली होती. कारण सोशल डिस्टन्सिंग, एका बेंचवर एकच विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थ्यांना जेवढं त्यांचं नुकसान टाळता येईल तेवढं आपल्याला प्लॅनिंग करता येईल तेवढं आपण केलं होतं शासनानं. पण तरी सुद्धा यावर्षी आपल्याला 10वीच्या परीक्षा रद्द करा लागलेल्या आहेत. हो, रद्द करा लागलेल्या. त्यानंतर आता उच्च न्यायालयानं त्याबद्दल जराशी छडी उगारलेली आहे, त्यामुळे आपण ही चर्चा करतोय. मी भारत खराडे सर तुमच्याकडे जातो. मुळात आपण चाटे स्कूलशी पण संबंधित आहात आणि चाटे क्लासेसशी पण संबंधित आहात. गेली अनेक वर्ष तुम्ही शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहात. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचे, अशा पद्धतीनं 10वीच्या किंवा 12वीच्या परीक्षा रद्द झाल्या, आता सध्या आपण तुर्तास 10वीबद्दल बोलतोय कारण 10वीच्या रद्द झाल्याचं घोषित केलंय, 12वीच्या परीक्षा घेतल्या जातील अशी अजून शक्यता आहे, तर 10वीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळं मुलांच्या आयुष्यावर, त्यांच्या करिअरवर लॉंग टर्मचे काय परिणाम होणार आहेत का? कसं असतं की कोणत्याही प्रक्रियेमध्ये, जसं 10वीची परीक्षा ही प्रक्रिया आहे, ह्याच्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा जो भविष्यात शैक्षणिक बायोडाटा लिहायचा आहे त्याच्यामध्ये 10वी ही त्याची बिगिनिंग ऑफ द एज्युकेशनल स्टोरी. त्याच्यामुळं 10वीचे मार्क्स आणि 10वीच्या मार्क्सांवर होणारे अनेक शाखांमधले प्रवेश वगैरे ही बाजू जशी आहे तसं प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्यांदा 10वीच्या परीक्षेच्या माध्यमातून एक चान्स असतो जो महाराष्ट्रातल्या 16-17 लाख विद्यार्थ्यांमधनं स्वतःला तो कुठं आहे हे तपासत असतो. कारण तो 9वीपर्यंत फक्त शालेय स्तरावर असतो, त्याच्या 3-4 तुकड्या वगैरे वगैरे. म्हणून माझं एक स्पष्ट मत आहे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा शिक्षक पालक या अर्थानं की 10वीची परीक्षा शासनाला नक्की घेता आली असती. कोरोनाची परिस्थिती हा विषय गेल्या मार्चमध्ये आलेला नाही, याला येऊन 1 वर्ष झाले. पण शासन स्तरावर शैक्षणिक धोरण ठरवताना ते वेळेत ठरवणं ही खूप गोष्ट गरजेची असते. जसं आत्ता आज आपण मार्च 2021 परीक्षेबद्दल बोलतोय, माझं तर स्पष्ट मत आहे यावर्षीची परीक्षा होणार, कोर्ट त्याला काय मानणार हा तर मुद्दा खूपच मोठा आहे. पण पुढच्या वर्षीच्या परीक्षेबद्दलचं धोरण सुद्धा अनेक पालकांनी विचारलं जात आहे आता सध्या. म्हणजे जेव्हा आम्ही 10वीचे वर्ग आता रिसेंटली सुरू केले 9वीतून 10वीला जाणाऱ्या मुलांचे, तेव्हा 50% मुलांचे प्रश्न आहेत, मग परीक्षा होणार का नाही होणार का. आणि मुलांची एक मानसिकता असते अभ्यास करण्याची, त्या सायकॉलॉजीला एक परीक्षेचा ॲटिट्यूड असतो, त्याला ध्येय म्हणतो आम्ही नेहमी. आणि तशा अर्थानं परीक्षा होणं हे नक्की गरजेचं होतं. त्याला कोरोनामुळे घेता आली नाही असा जरी मुद्दा असला तरी आज सगळ्या शिक्षण संस्था, इंजिनिअरिंग कॉलेजेस, सिनियर कॉलेजेस, सगळे कॉलेजेस रिकामे. आपल्याला विद्यार्थ्यांचं सेंट्रल हे डिसेंट्रलायझेशन करून वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स हे करून सेंटर वाढवता आली असती आणि वर्गामध्ये जर 40 मुलं बसत असतील तर ती 20 मुलं बसतील. याच्यामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो इथे की शासनाकडून परीक्षा घेण्यासाठीचे सगळे प्रयत्न होते. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सेंट्रलाइज परीक्षा घेतो, म्हणजे 3-4 शाळांची मिळून एकत्र अशी, पण शाळा स्तरावर देखील त्या परीक्षा घेण्याचं नियोजन आमचं पूर्ण झालं होतं. म्हणजे ज्या त्या शाळेतले 10वीचे विद्यार्थी तिथेच त्याच शाळेमध्ये परीक्षा देतील. परंतु सोशल डिस्टन्सिंग, आता शाळांच्या मध्ये 3-4 वर्ग असतातच, तेवढे आम्ही घेऊ शकलो असतो. परंतु या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी एवढे लाखो विद्यार्थ्यांचा जीव वेठीस धरणं, परीक्षा काय 10वीचं हे वर्ष, म्हणजे 10वीच्या गुण लागतात कुठे सांगा. आता तुम्ही म्हणता 11वीचा प्रवेश, आता 9वी पास झाल्यानंतर विद्यार्थी 10वीत जातोच ना. पण मग 10वीच्या मुलांच्या जर परीक्षा घ्यायच्या नसतील तर मग त्यांचं मूल्यांकन कसं करणार? ऐका ऐका, ते आज कोर्टाचा पण तोच प्रश्न आहे की कोणत्या आधारावरती मूल्यांकन होणार, त्यावर पण मी बोलणार आहे. कारण ह्याच्यामध्ये एक मिनिट, इयत्ता पहिली ते 8वीत आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करतो. ओके, 9वीला 10वीसारखीच मूल्यमापन पद्धती आहे, म्हणजे प्रथम सत्र, द्वितीय सत्र, प्रत्येक विषयाचे मार्क्स ठरलेले आहेत, त्यामध्ये लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक या तिन्ही माध्यमांच्या द्वारे आपण त्यांचं मूल्यांकन करत असतो. मला सांगा की जर 1वी ते 8वीपर्यंत सगळ्या शिक्षकांना सगळे साधन तंत्र माहिती आहेत,
दहावीची परीक्षा घेतो फक्त परीक्षेला पडलेले मार्कच त्याचे फक्त आपण मार्कशीटवर घेतो, पण नववीपर्यंत त्याचं वर्षभराची संपादनूक त्याची आपण काय करतोय मार्कशीटवर घेतो. दहावीला फक्त एकमेव परीक्षा आहे पहिली ते दहावीपर्यंतची, की ते फक्त आपण वर्षभराची संपादनूक आपण त्याची वार्षिक परीक्षेची आपण त्याची त्या मार्कलिस्टवर करत असतो. इतर पहिली ते नववीपर्यंत आपण काय करतोय सरासरी गुणावरच तो निकाल देतोय. आणि वर्षभर आपलं जरी दहावीची जरी परीक्षा ही मार्चमध्ये होणार असली तरी देखील वर्षभर आपली मूल्यमापन जी इतर साधनं आहेत त्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा आहेत, त्यांच्या तोंडी परीक्षा आहेत. आपण शिक्षकांनी व्हॉट्सअपवर देखील काही प्रश्नपत्रिका काढून टाकल्यात, मी तुम्हाला हे दाखवू शकतो. नाही लोहार साहेब, आज कोरोनाच्या काळात हा प्रश्न निर्माण झालाय म्हणून हे आपण सगळे ऑप्शन्स बोलतो. जर कोरोना नसताच आला तर आपण वर्षानुवर्षे जी आता शिक्षण पद्धती आहे, जी परीक्षा पद्धती आहे त्यानुसारच घेतल्या असत्या. आज आज आत्ता जेव्हा आपण दहावीच्या परीक्षा घेणार नाहीये, जसं आत्ता सर म्हटले, खराटे सर म्हटले, की त्या विद्यार्थ्याला जो अभ्यास करतोय, जो मेहनत घेतोय, जो कष्ट करतोय, त्याला स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी असते. ती संधी आपण त्याला हिरावून देतो त्याच्यापासून. बरं, आता अकरावीला प्रवेश घेत असताना सुद्धा आपण काय करतो की दहावीतल्या मार्कांच्या आधारे त्याला आर्ट्स कॉमर्स सायन्सचा तुमची कट ऑफ लिस्ट तयार होते. अमुक अमुक पर्सेंटेजच्या वरती गेला असेल तर तो सायन्सला जाईल, अमुक ते अमुक असेल तर ह्याला जाईल. आता जर पर्सेंटेज नसेल, मार्किंग नसेल, तर अकरावीची प्रवेश पद्धती कशी असणार हे सांगा मला. नाही नाही, कसं आहे तुम्हाला सांगतो. आता मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये शासनाकडून निर्देश येतील, दहावीचे मूल्यांकन कसं करायचं नेमकं, आणि मग आपल्याला अकरावीची प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात नंतर निर्देश येतील. त्यामुळे आत्ता त्याच्यावर बोलणं हे मला काय संयुक्त वाटत नाही. नाही तुम्हाला आता संयुक्त वाटत नाही, पण अनेक विद्यार्थ्यांच्या त्यांच्या पालकांच्या मनात हाच प्रश्न आहे, म्हणून तर आपण आज या विषयावर चर्चा करतोय. चव्हाण सर, मी तुम्हाला या विषयावर थोडस असं वाटतं की जो हुशार विद्यार्थी आहे त्याला परीक्षा द्यावी असं वाटतंच, त्याला स्वतःच मला काय म्हणायचं करायचं आहे. हुशार असू दे किंवा हुशार नसू दे, विद्यार्थी हा विद्यार्थी असतो. परीक्षा या संपूर्ण कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये उभं राहायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय. अशा वेळेला जर परीक्षा होणार नसेल तर आपल्याकडे दुसरे ऑप्शन्स काय आहेत त्यावरती आपण बोलूया. आपण मला असं वाटतंय की आम्ही आता 9 पेपर असतील, 10 पेपर दहावीच्या असतील, ते 10 दिवस विद्यार्थी शाळेत येतील. कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा मुलांच्यावर परिणाम होईल याचा विचार केला आणि आपण परीक्षा ती रद्द झाली. त्याच्याऐवजी असं मला वाटतं की जे बेस्ट ऑफ 5 आपण SSC ला आता धरतो, 5 विषय महत्त्वाचे धरतो, मग तसेच 5 विषय गृहीत धरून एक 200 मार्काची परीक्षा विद्यार्थ्यांची घ्यावी. ती कशी घ्यावी की प्रत्येक विषयाला वेटेज सर्वसाधारणपणे जे गणित इंग्रजी सायन्स असेल 40-40 मार्क, किंवा तुम्ही 5 विषयाला जर 40 मार्काचं विभाजन करून 200 मार्काची परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात जसे आपण स्कॉलरशिपची घेतो, NTS घेतो, MPSC परीक्षा घेतो, विद्यार्थी देतातच, त्याच पद्धतीनं ती परीक्षा घेताना पूर्ण परिस्थितीत आता पुन्हा मुंबईमध्ये परिस्थिती बिकट असेल तर त्यांना तारखा वेगळ्या देऊन त्यांच्यासाठी वेगळ्या पेपर काढून इथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती योग्य असेल चांगली असेल अशा ठिकाणी तुम्ही 200 मार्काला 2 तास द्यायचे का 3 तास द्यायचे याचा विचार करून एक दिवस ऑफलाईन परीक्षा घ्यावी. तुमचं म्हणणं आहे ऑफलाईनच परीक्षा, ऑफलाईन परीक्षा घ्यावी. बरं, आणि त्यामध्ये असं करत असताना ती जी त्या विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका आहे ती कॉम्प्युटराइज म्हणजेच जसं MPSC चा उत्तरपत्रिका तपासली जाते त्या प्रकारची असावी. म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही जसं बोर्डाला परीक्षा झाल्यानंतर पेपर पॅकिंग करून सील करून पाठवतो त्या पद्धतीनंच त्या उत्तरपत्रिका जातील आणि बोर्ड त्या पद्धतीनं. तुमचं म्हणणं असं आहे की ऑफलाईन 1 दिवसाची परीक्षा घ्यावी ज्याच्यामध्ये जे प्रमुख 5 विषय आहेत दहावीचे त्या 5 विषयांचा त्यामध्ये अंतर्भाव असावा आणि त्याच्यातूनच त्या मुलाचं एकूण त्याचा अभ्यास किती झालाय, त्याची तयारी किती झाली याचा अंदाज लागू शकेल. हे करत असताना मात्र विद्यार्थ्याला किमान 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी दिला पाहिजे आणि त्याला सांगितलं पाहिजे की बाबा ही परीक्षा आम्ही घेत आहोत, 10वीच्याच विषयांची घेत आहोत आणि या या विषयावरती इतक्या मार्काची परीक्षा होणार आहे याचा थोडासा उल्लेख विद्यार्थ्यांच्यापर्यंत झाला पाहिजे. खराटे सर, तुम्हाला काय वाटतंय परीक्षा घेणं आत्ता ज्या कोरोनाच्या काळामध्ये शक्य होतं का आहे का? नाही, परीक्षा घेणं आजही प्रॉब्लेमॅटिक होणार नाही. सर म्हटले तसं आज
मेडिकल साठीची नीटची परीक्षा होते ज्याच्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री बायोचा सगळा मिळून सिलेबस असतो, ती 720 गुणांची परीक्षा होती. जेई मेन्ससाठी इंजिनिअरिंगमधल्या देशातल्या सगळ्या ॲडमिशन्स ठरवणारी परीक्षा होते, ती फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सवर असते. तसं आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला दहावीनंतरच्या सगळ्या कोर्सेसमध्ये जाण्यासाठी सायन्स, मॅथ्स, इंग्लिश लँग्वेजमधनं आपण इंग्लिश घेऊ, कारण मराठी ही सगळ्या मुलांना व्यवस्थित येतेच. तपासण्याचं तंत्र इंग्लिशसाठीचं थोडंसं आपल्याला लागेल असं आपला आशावाद आहे. सगळ्यांना मराठी चांगली येते. चुकीचं आहे, मला माहिती आहे, म्हणूनच मी म्हटलं मी मातृभाषा व्यवस्थित येत नाही हाच तर माझा सगळ्यात पहिल्यांदा दावा. अगदी बरोबर आहे तुमचा. एनीवे ऐक ऐक, म्हणजे फक्त पाच पाच नाही पाच विषयांना जसं बेस्ट ऑफ 5 सरांनी पर्याय सांगितला, पण मुलांच्या अनेक प्रश्नांचं उत्तर, जसं पॉलिटेक्निकलला जायचंय, त्याच्यानंतर आयटीआयला जायचंय, त्याच्यानंतर कॉलेजेसच्या प्रवेशमध्ये रुटीनमध्ये बोंबाबोंब असते की हेच कॉलेज पाहिजे ते, ह्या सगळ्याचं सोल्युशन काढण्यासाठी जर ऑनलाईनची किंवा ऑफलाईनची, ऑनलाईनची सुद्धा ऑब्जेक्टिव्ह असेल तर ती घेता येईल, तशी परीक्षा जर घेतली आणि 10वीच्या मुलांना जर थोडासा वेळ दिला, किंवा साधारणतः आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होईल, एक 40-45 दिवसाचा वेळ दिला किंवा 30 दिवसाचा वेळ दिला, मुलं प्रिपेअर्ड आहेत, मुलं अभ्यासापासून फक्त परीक्षा नाही म्हणून जरी बाजूला गेली असली तरी दे कॅन रिवाइज द थिंग्स, ते व्यवस्थित. पण मुलं आता तयार होतील का पुन्हा 10वीची परीक्षा घ्यायची म्हणजे? नाही नाही नाही, तो विषय वादाचा आहे. शेवटी जनतेचं कसं असतं नेहमी, नाहीला नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त असते दुर्दैवानं. पण जर आपल्याला विद्यार्थ्याला नेहमीसाठी मी परीक्षा देऊन पुढे आलो एक्झॅक्टली हे करण्यासाठीची जर संधी द्यायची असेल तर देअर शुड बी सम व्हॅल्युएशन. नाही मला तर असं वाटतं की आत्ता ज्यांना आनंद होतोय की परीक्षा झाली नाही, 10वीची परीक्षा न होताच आम्हाला 11वीत प्रवेश मिळणार, त्या सगळ्या माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की कदाचित आत्ता शासनाच्या धोरणामुळे तुम्हाला 11वीत प्रवेश मिळाली, त्यासाठी काही ना काहीतरी त्याचे निकष लावतील, पण आयुष्यभर कोरोना काळातला 10वी पासआउट आहे हा शिक्का जर बसला तर तो अत्यंत लाजीरवाणा शिक्का असेल. आणि जेव्हा ज्याला कोणाला आपल्याकडे म्हणतात की प्रामाणिक जर असेल तर तो त्याची त्याची गुणवत्ता सिद्ध करेल, त्याला त्यानं जेवढे कष्ट केले आहेत, जेवढा अभ्यास केला आहे तेवढे त्याला मार्क मिळतील. पण कोणत्याही पद्धतीची मूल्यमापन पद्धत न स्वीकारता न लावता पुढच्या वर्गामध्ये घालणं हे मला वाटतं दूरगामी विचार करता अत्यंत धोक्याचं होणार आहे. आपण एक पिढीच्या पिढी बर्बाद करतोय का निर्माण. मूल्यमापन न करता थोडस आपल्याला याच्यावर विचार करायला लागेल, कारण मूल्यमापन करू नका असं सांगितलेलं नाही. नाही मूल्यमापन करायचंय पण ते मार्ग सापडत नाहीत अजून. नाही नाही ऐका ना, येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला ते निर्देश येतील, आपण वाटल्यास त्यानंतर एकदा बसू आपण. लोहार साहेब ते निर्देश येणार हायकोर्टानं कान टोचल्यानंतर येणार आहे. ऐका ना, राज्य मी मान्य करतो तुम्ही राज्य सरकारी कर्मचारी आहे तुम्ही बोलू शकणार नाही, पण हायकोर्ट मध्ये देखील तुम्ही बोललात आता की बाबा राज्य शासनाला एफिडेविट सादर करायला सांगितलेलं आहे. राज्य शासनाचा एफिडेविट सादर होईल आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष येत आहेत आपल्याला, जे काही आम्हाला दिशादर्शी आपल्याला पत्र मिळेल किंवा निर्देश मिळेल त्यानुसार आम्ही तात्काळ शाळांना कळवू. त्या सरकारी धोरणाचं होणार आहे, सरकारी धोरणाची अंमलबजावणी करण्याची तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी आहे मला मान्य आहे, पण मला म्हणून तुम्हाला सुरुवातीला मी प्रश्न विचारला की वैयक्तिक किरण लोहार वैयक्तिक पालक म्हणून तुम्ही सहमत आहात का की परीक्षा रद्द होण्यासाठी? सर कसं आहे माहिती काय, आता मी तुम्हाला अवघड प्रश्न विचारलाय, प्रश्न अवघड आहे पण उत्तर सोपं आहे त्याचं. फक्त लेखी परीक्षा हे मूल्यमापनाचं प्रभावी तंत्र नाही. आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळी पहिली ते 8वीपर्यंत मूल्यांकन घेतोय आपल्याला 8 साधन तंत्र दिलेली आहेत. सर मुळात शिक्षण पद्धती कशी असावी आणि भारतीय परीक्षा पद्धती कशी असावी हा पुन्हा वेगळ्या वादाचा बाबत विषय कसा आहे. नाही पहिलीपासून तो विद्यार्थी परीक्षेचा अनुभव त्याने घेतलेला नाही. कसा, पहिली ते 8वीपर्यंत तो या मुद्द्यानुसार आला, या वेगवेगळ्या त्याच्या उपक्रम असतील, कौशल्य असतील, यानुसार त्याला 8वीपर्यंत घेतला. 9वीमध्ये सुद्धा कोरोनामुळे त्याची परीक्षा झालेली नाही आहे. गेल्या वर्षी मी पुन्हा पुन्हा हे सांगू इच्छितोय की हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. हे सर्व परीक्षा झालेली नसली तरी आपण सरासरी गुणावर तेही सांगायला हवं. सर मुळात काय आहे, मुळात काय आहे की आपल्याकडे जे सरकारनं धोरण घेतलंय की मुलांना नापास करायचं नाही, हेच धोरण मुळात चुकीचं आहे. प्रत्येकाची मतं वेगळी असतील. ऐका विषय मला ऐका ना, नापास करायचं तुम्ही आता बोललात म्हणजे माझे सर्व म्हणजे या संदर्भामध्ये मला बोलायचं आहे. पास करा असं कुठेही लिहिलेलं नाही. ऐका बर,
म्हणजे मूल्यमापनामध्ये शब्दांचे खेळ आहेत. ऐका ऐका, शब्दांचे खेळ आहेत सर. आपण वाटलं सर सकट या विषयामध्ये प्रवेश द्यावा. माझा ऐका ना, असा निर्देश आहे की हे बघा, पहिली ते आठवी विद्यार्थी 220 ते 230 दिवस आपल्या शिक्षकांच्या संपर्कात आहे, आणि मग साधन तंत्र तुम्हाला दिलेली आहेत. फक्त लेखी परीक्षा ही एवढं साधन होऊ शकत नाही मूल्यमापनाचं. लेखी आहे, तोंडे आहे, प्रात्यक्षिक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला बाकीचे तंत्र दिलेले आहेत. ह्या वर्षभर तो शिक्षक त्या शिक्षक त्या याचं मूल्यमापन करायचं आहे, आणि एकच परीक्षा घ्यावी असं कुठं आहे? पण मग तुमचं म्हणणं होतं, मग दहावीची परीक्षा घेण्याचा अट्टहास का? मग दहावीची परीक्षा राज्य सरकारने जाहीर करावी की बोर्ड बरखास्त करून टाकावं? नाही 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 नाही, ऐका ना सर, म्हणजे हे फक्त या वर्षीपुरती तात्पुरती परिस्थिती निर्माण झालेली आहे. दरवर्षी झालेली नाही, आणि त्यामुळे परीक्षा न होता अंतर्गत मूल्यमापनावर काय निर्देश येतात त्या अनुषंगाने. लोहार सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जो अनेकांच्या मनातला मुद्दा आहे की राज्य सरकारला हे माहीत असलं पाहिजे होतं की कोरोनाची लाट गेल्या वर्षी आली होती, मुलांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. अशा वेळेला, ज्या वेळेला कोरोनाचा संसर्ग कमी झाला होता, प्रादुर्भाव कमी झाला होता, त्या नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये जर सरकारनं ठरवलं असतं तर परीक्षा घेता आली असती. आता मला असं वाटते हायकोर्टानं जेव्हा त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशन केलं, त्याच्याबद्दल हस्तक्षेप केला, त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारी पातळीवरती विचार विनिमय सुरू झालाय. असो, आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊया. मी असं ऐकलेलं आहे, मला पूर्ण माहीत नाही, पण शाळांचा दहावीचा निकाल हा त्या प्रत्येक शाळेच्या इमेजसाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे आमचा 100% निकाल लागला हे अनेक शाळा सांगत असतात. इव्हन त्याचा परिणाम शाळांच्या ग्रँटवरती पण काही होतो का? नाही, शाळांच्या ग्रँटवरती तसा परिणाम कसा होणार आहे? विद्यार्थी संख्या जर हळूहळू कमी, समजा निकाल कमी लागला, तर पुढच्या वर्षी विद्यार्थी संख्या त्या शाळेत वाढणार. पण यावर्षी परीक्षा झाला नाही तर तुमचा निकाल 100% लागला असं गृहीत धरायचं? असंच हो, सर्व शाळांचा निकाल 100% 100% दहावीचा. दहावी म्हणण्यापेक्षा नाही, आता एक मुद्दा आहे की एक बेसिकली काय होतंय आपल्या चर्चेमध्ये, विषयच मुळात खूप मोठा आहे हा. हो, पण शासनानं झालेल्या वर्षातली परीक्षा घेण्यासाठीचं काही नक्की धोरण करता आलं तर परीक्षा घेता येणं अजूनही शक्य आहे. जी मगाशी सरांनी सजेस्ट केली तशा अर्थानं शासन दरबारी फक्त या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन, आणि हे कोरोना प्रायोरिटी असल्यामुळं. सर मला एक सांगा, आता सरांनी जे 200 मार्कांचा मुद्दा मांडला आणि तुम्ही त्याला आता हे करताय, मला एक सांगायचं आहे की आपल्याला मूल्यमापन पद्धती ठरते, दहावीचं मूल्यमापन कसं करायचं आहे. अचानक आपण सांगणार की 200 गुणांची प्रश्नपत्रिका घेऊया, हे 5 विषय घेऊया, हे कुठल्या बेसवर करणार? हा एक पर्याय आहे, हा पर्याय आहे. सुचवला पर्याय तुम्ही अचानक कसा काढणार? अचानक नाही, परीक्षेत आहे. ऑब्जेक्टिव्ह सिस्टम, मल्टिपल चॉईस क्वेश्चन कुठे आहे? स्पर्धा परीक्षांमध्ये सगळीकडे परीक्षाच रद्द करण्यापेक्षा काही ना काहीतरी पद्धतीनं मुलांचं आकलन किती आहे. ऑलरेडी वर्षभरामध्ये आपण वेगवेगळ्या साधन तंत्रांच्या अनुषंगाने मूल्यमापन केले की नाही? चव्हाण सरांनी प्रात्यक्षिक परीक्षा घेतलेली आहेत, तोंडी विद्यार्थ्यांचं घेतलेलं आहे. सर मला याच्यातनं एक दुसरा मुद्दा लक्षात आला, तो म्हणजे असा आहे की म्हणजे गेल्या 2 वर्षाच्या आधी जी मुलं दहावीमध्ये नापास झालेली होती ती म्हणणार आमच्यावरती अन्याय झाला, आम्ही त्यावेळेला नापास म्हणून आमच्या शिक्का मारून घेतला आणि तो तसाच राहिला. आणि आता मात्र सरसकट सगळ्यांना तुम्ही 11वीला पाठवताय, हा त्या मुलांवरती अन्याय नाही? जे नापास झाले त्यांच्यावरती पण, म्हणजे एकीकडे आता जे अभ्यास केला त्यांच्यावरती पण अन्याय आहेच, आणि जे 2 वर्षापूर्वी नापास झाले त्यांच्यावरती पण तो अन्याय आहे. सो मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये केवळ सरकारी छाप भूमिका बाजूला ठेवून सगळ्यांनी मुलांच्या भवितव्याचा विचार करून या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे, आणि मग त्यासाठी वेगळे ABC असे पर्याय येतील, त्यातला कोणता पर्याय हा दूरगामी दृष्टीनं अधिक योग्य आहे याचा विचार व्हायला पाहिजे. कारण सर तुम्हाला काय वाटतं की परीक्षा तर घेतली पाहिजे, परीक्षा जर नाही घेतली तर 11वीला प्रवेश देताना सुद्धा प्रचंड गोंधळ होईल का? नाही, प्रचंड गोंधळ होईल हा पर्टिक्युलर काही सिटींमध्ये नक्की होणार आहे. आपल्याकडे दरवर्षी व्यवस्थित निकाल असून सुद्धा होतोच, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना समजा एकच कॉलेज पाहिजे असतं, मग तिथं गोंधळ होणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा वेगळी परीक्षा घ्यायची का काय अशी डिस्कशन सुरू आहे. पॉलिटेक्निकसाठी वेगळी घ्यायची का कसं असा अर्थ सुरू आहे. आयटीआयला वेगळं, मग पुन्हा ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांची प्रवेश परीक्षा घ्यावी लागेल. हा, अनेक प्रश्न, आणि मुळात पुढचं शैक्षणिक वर्ष नाही, नंतर नाही. आता जना दहावी तर तुम्ही जून आला आणि तुम्ही म्हणताय त्यानुसार अगदी काहीही आपण कुठलीही परीक्षा न घेता सरकारनं शिक्कामोर्तब केलं, कारण सरकारीकडनं सारखं सांगितलं जाते ते आपल्या मतात ठाम आहेत की दहावीच्या परीक्षा घेणार नाही. मुलांचा जीव वाचवणं अत्यंत महत्वाचं आहे, कोरोनाचं संकट गंभीर आहे हे कुणीही नाकारत नाही आहे, पण त्याच्यातनं आपल्याला मार्ग काय काढता येतो
मगाशी मी खराटे सरांशी बोलताना खराटे सर जे म्हटले होते किंवा आता सुद्धा उल्लेख केला होता की एवढ्या सगळ्या शिक्षण संस्था आता बंद आहेत अशा वेळेला जर आपण सेंटर वाढवली असती परीक्षेची आणि एका वर्गामध्ये पूर्वी जर 40 मुलं एका पेपरला बसत होती तर ती 20 मुलंच बसतील अशा पद्धतीने आपल्याला परीक्षा घेता आल्या असत्या. मला काय सांगायचं आहे की मला इथे मी नमूद करू इच्छितो की याच्याही आधी मी तुम्हाला बोललो की आपण एनटीएसची परीक्षा घेतली एनएमएमएसची पण परीक्षा घेतली त्यावेळी प्रादुर्भाव कमी होता बरोबर आहे शाळा सुरू होत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढेल कसं आहे हे प्रेडिक्शनवर नुसतं चालत नाही की बाबा हे पुढे वाढणार आहे म्हणून आपण असे गडबड करूया घाई गडबड करूया. एक तर आपल्या 15 जूनला शाळा सुरू झाल्या नव्हत्या शाळा सुरू 23 नोव्हेंबरला झाल्या 5वी ते 8वीचे वर्ग 26 जानेवारीपासून नंतर पुढे सुरू झाले त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन्स होत्या विदर्भ मराठवाडा अमरावती सारख्या ठिकाणी त्यावेळी देखील लॉकडाऊन होता. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर मला एक सांगा की शिक्षण बंद नव्हतं पोरांचं बरोबर नाही आता पुन्हा त्यातला एक वेगळा मुद्दा आहे ऑनलाईन शिक्षण किती प्रभाव किती उपयुक्त हा पुन्हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे तिकडे जायला. पण सर मला काय म्हणायचंय की ज्या वेळेला मगाशी सरांनी सांगितलं की प्रिलिम झाल्या पूर्व परीक्षा झाल्या म्हणजे त्यावेळेला मुलांचा पोर्शन पूर्ण झालेला होता मग त्याच वेळा सरकारनं तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी जर फीडबॅक दिली असते की आता प्रिलिमच्या ऐवजी या वर्षी आपण डायरेक्ट फायनल एक्झाम घेऊ आणि मग त्यावेळी शक्य होतं पण प्रिलिम चं नियोजनही आहे हे शाळा स्तरावर असतं. मी तेच म्हणतोय त्याच वेळी जर सरकारनं हस्तक्षेप केला असता आणि शाळांनी प्रिलिम न घेता आपण बोर्डाचीच परीक्षा घेऊ असं म्हटलं जोशी सर मला काय सांगायचं आहे जर आमच्या पूर्व परीक्षा बऱ्याच शाळांच्या झालेल्या आहेत त्यांच्याकडे ते मूल्यमापन शीट तुमच्याकडे आहे ना बघू ना आपण थोडे आणि 1-2-3 दिवस वाट बघू काय शासनाकडून काय निर्देश येतात बघू. तुमच्या म्हणण्यानुसार कदाचित या प्रिलिम परीक्षेचीच समजली जाईल असं नाही म्हणता येणार मला पण ज्यांच्या प्रिलिमच झालेले नाहीत असेही काही आहेत ना सर चव्हाण सर जिथं प्रिलिम झालेले आहेत त्यांना मूल्यमापनासाठी एक साधन समोर आहे बरोबर आहे ज्यांच्या प्रिलिमच झालेले नाहीत विद्यार्थ्यांचा निकाल तर लावायचा आहे पास तर आपल्याला करता येणार नाही तसंच पण काहीतरी आपल्याला निर्देश पाहिजेत काय येतात बघूया येत्या 2-3 दिवसांमध्ये मार्गदर्शक सूचना रिझल्ट कॅल्क्युलेट करण्याच्या सीबीएसईनं आता काय झालं ऍक्च्युअल सेंट्रल गव्हर्नमेंट सीबीएसईला जसं डायरेक्ट करतंय त्या पद्धतीने आपण 15 दिवसानं पुन्हा त्याच्यावर ट्रान्सलेटेड डायरेक्टेड आपल्या ह्याच्यानुसार करतोय त्याच्यामुळं मूल्यमापनाची शासनाकडनं आलेली जी काही इन्स्ट्रक्शन्स असतील शाळांना येणाऱ्या त्या जर समजा तशा सुटेबल आल्या पण त्याला ती मी माझं वैयक्तिक मत म्हणतोय की त्याला बोर्ड परीक्षा घेऊन जे टेम्पटेशन असतं ते येणार नाही. त्याच्यापेक्षा काय होणार काय ते दुसरा मुद्दा महत्त्वाचा साहेब की तुम्ही 11वी प्रवेशाला वेगळी परीक्षा घेणार पॉलिटेक्निकसाठी वेगळी परीक्षा घेणार अजून सर ते खूप दूर आहे नाही समजा तुम्हाला वाटलं की काहीतरी ठरवावं लागणार भले पॉलिटेक्निकसाठी ते कॉलेजेस वेगळ्या परीक्षा घेतील त्याही पेक्षा जर अशी कॉमन एखादी परीक्षा घेतली गेली तर ती सर्व ठिकाणी त्याचा वापर करता येईल त्या मिळालेल्या मूल्यांकनाचा. चव्हाण सर म्हणतात तो मुद्दा एका परीक्षेसाठीचा शासन दरबारी प्रायोरिटीवर घेण्याची सध्या शक्यता जास्तीच आहे कारण शासनाच्या ह्याच्यातही हे विषय डिस्कशनमध्ये स्ट्रॉंगली चालू आहे. लोहार सर इथे आहेत लोहार सरांबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती की एमपीएससीतनं आलेले ते अधिकारी आहेत स्पर्धा परीक्षा स्पर्धेचं शिक्षणाचं महत्त्व त्याच्यामुळे मूल्यमापनाचा जो निर्णय हा यायचा तो येणारच आहे शासन डिरेक्शन मीन सूचना देणारच आहे पण आपली चर्चा सुरू जी आहे त्या चर्चेमध्ये आपल्याला आपण तिघही पालक आहोत आपली सगळ्यांची मुलं दहावीत कुणाची पुढे गेलीत काय झाली मुलांच्या एक एन्थुजियास्टिक ज्याला म्हणतो आपण जिंकणं हे जे असतं तशा अर्थानं परीक्षा होणं अपरिहार्य होतं ती व्हायला पाहिजे अजूनही स्कोप आहे परीक्षेचं कदाचित स्वरूप बदलू शकतं अशा पद्धतीचा नक्की आपण आग्रह धरला पाहिजे असं मला वैयक्तिक एक शिक्षक काय परीक्षा म्हणजे एक प्रकारे स्वतःला तपासणं असतं स्वतःला सिद्ध करणं असतं आपण नेमके कुठं आहोत आणि आपण जे म्हणतो की 10वीची परीक्षा म्हणजे काय तर करिअरची सुरुवात ज्या परीक्षेपासून होते आपल्याला नेमकं पुढं कुठं जायचंय याचं एक भान देणारी एक विचार करायला लावणारी परीक्षा म्हणजे 10वीची परीक्षा असते. मार्कांवरती सगळं होतं असं नाही पूर्णपणे मान्य आहे आपली शिक्षण पद्धती आपली परीक्षा पद्धती याच्याबद्दल अनेक वाद प्रवाद आहेत ती बदलण्याची गरज आहे. नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे जे पुढच्या 2 वर्षानंतर कदाचित महाराष्ट्रामध्ये असं इम्प्लिमेंट होईल या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ता यावेळेला कोरोनाच्या काळात 10वीची परीक्षा रद्द झाली त्यानंतर उच्च न्यायालयानं त्याबद्दल सरकारला फटकारलं त्यानंतर निर्माण झालेला पेच प्रसंग अशा परिस्थितीत आपण बोलतोय. मला आता असं वाटतं की 11वी परीक्षेसाठी काही ना काहीतरी
एक मूल्यांकनाची पद्धत असावी याबद्दल सगळ्यांचंच एकमत आहे. मूल्यांकन तर व्हायलाच पाहिजे. आता मूल्यांकन करण्याची नेमकी पद्धत कुठली असावी हा अजून आपल्याला समजलेला नाही. लोहार सर म्हणतात त्यानुसार सरकार काहीतरी गाईडलाईन देईल, त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्यांच्या जागी, पण सरकार गाईडलाईन देत असताना ते कुणाच्या विचाराने देईल? तर तुमच्या आमच्यातनंच काही जे काही पर्याय जातील, जे काही आपण सुचवू त्याच्यातूनच एक कुठली तरी गाईडलाईन. त्याच्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की विद्यार्थ्यांशी सुद्धा बोललेले आहेत, विद्यार्थ्यांशी, पालकांशी, समाजातल्या विविध माध्यमांशी बोलून. लोकसत्ता सारख्या दैनिकानं काल एक अखंड पानावरती वेगवेगळ्या पालकांच्या, शिक्षण तज्ञांच्या मुलाखती घेऊन वेगवेगळे सजेशन दिलेले. विद्यार्थ्यांशी बोललेले आहेत शासन, शासन पालकांशी बोलले, समाज माध्यमांशी बोलले, संस्थांशी बोलले, तुमच्यासारख्या जे एनजीओज आहेत की ज्यांचं काम चांगलं आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये, त्यांच्याशी पण शासन बोललेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं जीवितला धोका होऊ न देता भवितव्यावर सुद्धा त्यांचा विपरीत परिणाम होणार नाही या दृष्टीनं शासनाकडून निर्णय घेतला जाईल, एवढंच मला सांगायचं. आज पालकांचं म्हणणं, विद्यार्थ्यांची मानसिकता, पालकसुद्धा आज काही पालकवर्ग असा म्हणतो की गेल्या वेळी शासनानं परीक्षा रद्द केली काही हरकत नाही, विद्यार्थ्याचं माझा जीव महत्त्वाचा, अशी पालकांची भूमिका. पण विद्यार्थ्याची मानसिकता विचारात घेता आपण त्याचं मूल्यमापन मोठ्या प्रमाणात न करता आपण थोड्या प्रमाणात का असेना या पद्धतीनं जर केलं आणि एखादी ऑफलाईन परीक्षा घेऊन मग त्याला त्याचं समाधान होईल. हुशार विद्यार्थ्याला मिळणारे मार्क्स मिळणारच. म्हणजे त्याची जी मनात शंका आहे की परीक्षा झाली नाही आणि मी समाजासमोर मी माझी बौद्धिकता साध्य केली नाही तर तेही बाजूला थोडंसं कुठंतरी. हे कधी होईल जेव्हा तुम्ही म्हणताय तशी 200 मार्काची एक परीक्षा झाली तर? पण जर प्रिलिम ज्या काही शाळांनी घेतल्या आहेत त्याच्या आधारे किंवा वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन केलं आहे त्याच्या आधारे करायचं. पण लोहार सर तुम्हाला असं वाटत नाही की बऱ्याचशा शाळा आपल्या आपल्या मुलांना पाठीशी घालतात आणि आपला निकाल चांगला लागला पाहिजे यासाठी धडपडत असतात, त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनावरती किती विश्वास ठेवायचा? किंवा काही वेळा असं पण असतं की एखाद्या विद्यार्थ्याच्या बद्दल आकसबुद्धीनं मुद्दाम त्याला इंटरनल मार्क कमी दिले जात असतील तर त्यावेळी त्या विद्यार्थ्यावर अन्याय होत नाही. कसं होतं की मूल्यमापनाच्या चांगल्या गुणांबरोबर हे तोटे देखील आहेत तुम्ही जे बोललात, पण मूल्यमापन घ्यायचंच नाही हे पण याच्यावर देखील आपल्याला विचार केला पाहिजे. मूल्यमापन घ्यायचं आहे घ्यायला लागेल, पण मूल्यमापन करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग कुठला हे आपल्याला शोधायचं आहे. सर्वोत्तम मार्ग आता तुम्ही जर सांगितलं ना, मूल्यमापनाचे तीन आपण साधन आहेत की एक तर लेखी परीक्षा घेतो, तोंडी परीक्षा घेतो आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतो. आता आपण काय घेणार आहे? विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेलं मूल्यांकन, शिक्षकांनी वर्षभर घेतलेलं त्यांचं तपासणी. कारण फक्त शिकवणं म्हणजे अध्यापन नव्हे, त्यांचं त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचं अध्ययन करून घेणं. मग त्यांचे ऑनलाईन परीक्षेला मला असं वाटतं की काही अर्थ उरलेला नाहीये. ऑनलाईन परीक्षेमध्ये मला एक सांगायचं आहे, एकीकडे खाली पुस्तक असतं आणखीन मुलगा समोर कॅमेरा समोर असतो, पुस्तक त्यात हे पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे ऑनलाईन परीक्षेची विश्वासार्हता नाही आहे, 100% नाही आहे. नाही आहे. मग तुम्ही चव्हाण सर म्हणताय की 200 गुणांची ऑब्जेक्टिव्ह घ्या तुम्हाला, पण ती ऑफलाईन म्हणताय. ऑफलाईन घ्यायची त्यांनी ते फिजिकल घ्या असं सांगितलेलं आहे. अहो सर, ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह काय याचा जर विचार केला, कराडे सर तुम्ही पण आता आहात, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी देतात, सगळ्यात अवघड प्रश्न कुठले असतील तर ते ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मान्य ना, कारण तुम्हाला एका शब्दापर्यंत जावं लागतं. 100%. पण 5वीची स्कॉलरशिप असेल किंवा 8वीची असेल किंवा सगळे विद्यार्थी बसत नाहीत ना, सगळे विद्यार्थी बसत नाहीत, त्यामुळे फार कमी लोकांना. ऑब्जेक्टिव्ह सगळ्यांना पेलवणारी नाही. कशी पेल पण सर करत असतात. चव्हाण सर, चव्हाण सर, काठिण्य पातळीचा विचार करा. चव्हाण सर, चव्हाण सर, एक मिनिट थांबा. अहो काठिण्य पातळी कशी करणार? सोपे प्रश्न सुद्धा अवघड वाटतात. जनप्रश्नांची उत्तरं आहेत तशी केलेली आहेत. आपण परीक्षेची तयारी. लोहार सर आपल्याला असं ठरवावं लागेल की आता आपण लेखी परीक्षाच रद्द करायला लागतील इथून पुढे. मग इथून पुढचा प्रश्न नाही सर या वर्षी काय होणार सर, मी तुम्हाला सांगतो. आपली समाजाची मानसिकता अशी असते की त्यांना जर मिळालं तर मला का नाही. सर गेल्या वर्षी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपण 5 वाक्यामध्ये देतो. 5 वाक्यातले 5 च्या 5 वाक्य बरोबर असतात नसतात प्रत्येक विद्यार्थी आपल्या भाषेमध्ये उत्तर लिहितो आणि मग शिक्षकाला जसं म्हणजे तुम्हाला मॉडेल आन्सर असतं त्यातले तो मुद्दे आपण तपासतो. 5 पैकी त्याला 4 मिळतात, 3 मिळतात, 2 मिळतात, 1 मिळेल. इथं 1 मार्काचा ऑब्जेक्टिव्ह घेतला, 1 पैकी 1 मिळणार नाही तर 0 मिळणार त्याला. मग तुम्ही म्हणता 200 गुणांची चव्हाण सर परीक्षा घ्या, हुशार मुलाला सुद्धा 0 मार्क पडतील. मी सांगू शकतो. ऐका ऐका ऐका, आपण सगळ्या शक्यता बोलतो. ऑब्जेक्टिव्ह मध्ये इतकं सखोल चिंतन लागतं विद्यार्थ्यांचं. शिक्षकांची घेतली तरी सुद्धा काय उजेड पडेल हे सांगायला नको. शिक्षक घेणार की अभ्यास? काय काय शिक्षकांची घेतली परीक्षा ही, मला काय म्हणायचं आहे, विद्यार्थ्यांची घेऊयात आपण. पण ऑब्जेक्टिव्ह मध्ये सर 4 पर्याय असतात. आपण एखादी स्पर्धा परीक्षा आपण मला लोहार खूप आवड आहे.
आम्ही ऑनलाइन ज्यावेळेला तास घेत होतो त्यावेळेला त्या मुलांची 20-20 मार्काची ऑब्जेक्टिव परीक्षा 15 दिवसाला घेतले ना आम्ही उत्तर द्या जोड्या लावा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा रिकाम्या जागी दिल्या पर्यायातील योग्य शब्द भरा रिकाम्या जागी कंसातील शब्द लिहा आता कंसातील लिहायचं म्हटल्यानंतर 5 प्रश्न असतात 5च पर्याय असतात आणि जो ऑब्जेक्टिव्ह मी प्रश्न म्हणतोय तो एक प्रश्न असतो महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे पहिला प्रश्न असतो नागपूर दुसरा आहे पुणे उत्तर 5 पर्याय असतात तिसरा आहे अमरावती आणि चौथा आहे मुंबई मग विद्यार्थी काय लिहिल 4 लिहिल समजा विद्यार्थ्याने इथे लिहिलं महाराष्ट्राची राजधानी तर त्याला 4 पर्याय लिहायला लागेल ना 4 पर्याय लिहिण्याआधी नेमकं कुठली राजधानी आहे हे त्याला माहिती असायला पाहिजे पण तोच तर त्याचा अभ्यास असणार आहे ऑब्जेक्टिव्ह मला काय सांगायचं आहे ज्यावेळी तुम्ही पर्याय देता आता याच्या पुढचा सोपा प्रश्न काय असते की 5 पर्याय मला काय वाटते त्या परीक्षेचं स्वरूप कसं असावं याच्याबद्दल शिक्षण क्षेत्रातले बसले आपण आपल्याला कसं आहे की आपण अशा ठिकाणी आवडून अडकलेलो आहोत आणि आज हा मुद्दा का आलाय पुन्हा पुन्हा मी सांगतोय उच्च न्यायालयानं जेव्हा या संदर्भामध्ये हस्तक्षेप केला त्यानंतर नाहीतर राज्य सरकारनं जाहीर केलं होतं सन्माननीय शिक्षण मंत्र्यांनी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी 10वीची परीक्षा रद्द झाली असं जाहीर केलं आम्ही बातम्या दिल्या अनेकांनी आनंद व्यक्त केला अनेकांनी नाराजी व्यक्त केली याचे परिणाम काय होणार आहेत याविषयी आपण आज बोलतोय आपल्याला जर ही संपूर्ण शिक्षण पद्धती निकोप करायची असेल आपल्याला जर खरोखर चांगली पिढी घडवायची असेल केवळ मार्किंग सिस्टीमबद्दल आपण बोलत नाही आहे पण मूल्यमापन त्याचं आकलन विद्यार्थ्याचं काय झाले हे जर तपासायचं असेल तर काही ना काही ती सिस्टीम पाहिजे बरोबर तुम्ही आज म्हणताय तुम्ही तुमच्यासाठी बरोबर आहात सरकारी अधिकारी म्हणून तुम्ही बोलताय आम्हाला डायरेक्शन येतील त्यानुसार आम्ही करू पण त्या डायरेक्शन काय असतील का पुन्हा जनतेला खुश करायचं म्हणून सरकार निर्णय घेणार आणि आपण त्याची भलावण करणार हे ठरवलं पाहिजे कारण मुलं तुमची आमच्या घरातली आहेत त्यांचं करिअर आहे त्यांचं आयुष्य आहे आयुष्यभर त्यांच्यात जर शिक्का बसला कोरोना काळात पास केलेला मुलगा आता चर्चा सुरू झाली त्यामध्ये साहेब थोडस महत्वाचा विषय राहिला माझा की आपण 100 मार्काचा पेपर असेल तर 35 पासिंग करतो या ठिकाणी थोडासा असं आपल्याला वाटतं की बाबा विद्यार्थ्यांना मार्क्स थोडे कमी पडतील तर पासिंगचं 25 राहणार मी पुन्हा तेच म्हणतोय की त्याचं स्वरूप शिक्षण मूल्यमापनाची पद्धत ठरलेली आहे 35 पास आहे ऐका 6 विषय आहेत 35 × 6 210 होतात 20 आपण देऊ शकतो त्याला म्हणजे 210 जर 20 काढले तरी 190 त्याला गुण पडायला लागतात आणि एका विषयामध्ये किमान त्याला 25 पडायला पाहिजेत आणि शिवाय तोंडी परीक्षेसाठी आपण 20 देतो म्हणजे एका विषयाला आपण 10 त्याला देतोय तोंडी परीक्षेचे 20 त्याला देतोय मी 20 झाले 30 विद्यार्थ्याला लेखी परीक्षेमध्ये मार्क पडायला पाहिजेत किती आहेत 5 किंवा 6 मूल्यमापन एवढं अवघड नाहीये म्हणजे विद्यार्थ्यांचा 10वीचा निकाल लागणं आमच्या वेळेची 10वी फार अवघड होती सर मी पण होतो ना तुमच्या फक्त एक गोष्ट मला सांगायची की 10वीच्या परीक्षांची जी आता आपण म्हणतो की कॅन्सल झाली कोर्टानं हे केलं ह्याच्यातनं साधारणतः पालकांमध्ये जो मेजॉरिटी पालकांमध्ये जो एक्सपेक्टेशन्स आहेत त्या परीक्षा होण्याबद्दलच्या आहेत आज जरी कोरोनामुळे पालक आहे त्याला असं वाटतं परीक्षा झाली पाहिजे इवन मुलांचं सुद्धा मत आहे पण परीक्षा झाली पाहिजे साहेब म्हटले तसं शासनानं विद्यार्थ्यांची एक लक्षात घ्या हे जर म्हणजे कोरोना जर नसता तर शासन तुम्हाला सांगितलं मी परीक्षा घेण्याचा कोरोना नसता तर मुद्दा झाला नसता म्हणजे पण कसं आहे खबरदारी घेऊन करायला पाहिजे पण एक लक्षात घ्या ना आपण मार्च मध्ये फेब्रुवारी मध्ये ह्या परीक्षा घेतल्या ना एनटीएस एनएमएस घेतल्या मी सांगतो तुम्हाला तेच म्हणतोय संचलन मी पण केले पण सरकारचा निर्णय चुकला त्याच वेळी आम्ही पण घ्यायला पाहिजे होत्या नाही 23 नोव्हेंबरला आपण सर फिजिकली शाळा सुरू केल्या आणि महाराष्ट्रामध्ये ऐका ना प्रत्यक्ष ज्यावेळी ऑफलाईन सुरू झाल्या तरी आपण खूप चांगला निर्णय घेतला त्यावेळी शासनाने की आपण शाळा ऑफलाईन सुरू करूयात आणि मग ते पण सगळीकडे बाबा स्थानिक प्रशासनाला विचारात घेऊन ठरवा 10वी 12वीला परवानगी येस येस आणि मग 6वी ते 8वीचा देखील आपण 6 जानेवारी नंतर आपण आता सर एकीकडे मी थांबवतो तुम्हाला 12वीच्या परीक्षा घेण्याबद्दल मात्र सरकार पण पॉझिटिव्ह आहे मग 12वीच्या मुलांमध्ये आणि 10वीच्या मुलांमध्ये असा काय फरक आहे म्हणजे जर कोरोनाचा धोका 10वीच्या मुलांना आहे तर तो मग 12वीच्या मुलांना नाही आहे 12वीची परीक्षा तर आपण दरवर्षी आधी घेतो ती आता आपण पुढे करायला लागलो आणि मग त्याच्यानंतर 10वीची परीक्षा होती मग त्यावेळी सरकारनं असं म्हणायला पाहिजे होतं 12वीची परीक्षा घेऊया
त्यानंतर दहावीच्या परीक्षेबद्दल आपण विचार करूया असं न करता आपण सरसकट दहावीची परीक्षा रद्द म्हणून जाहीर करून टाकू. सीबीएसईने पण इथे 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 एकच मुद्दा सांगतो मी फक्त. आपल्या सगळ्या आता चाललेल्या ॲडमिनिस्ट्रेटर सिस्टममध्ये शासनाच्या स्तरावर पर्टिक्युलरली शिक्षण 10वी 12वी लेवलचं ह्याला खूप सगळ्यात शेवटी विचारात घेतलं जातं. ही त्यातली त्रुटी सगळ्यांना दिसते. त्याच्यामुळे आत्ता खरं म्हणजे तुम्ही जो हा संवाद घडवलाय हा खूप महत्त्वाचा असा परिसंवाद सगळ्या ठिकाणी घडतोय आणि ह्या सगळ्या गोष्टीला जर शासनानं म्हणजे पर्टिक्युलरली लोहार साहेबांना तो अधिकार असतो की अशी मतं पालकांमध्ये आहेत, विद्यार्थ्यांमध्ये आहेत, समाज माध्यमांमध्ये फीडबॅक दिला पाहिजे, सरकार दिला पाहिजे आणि हा फीडबॅक साहेब देतील अशी अपेक्षा नक्की मी तरी व्यक्त करतो. कारण अगदी स्कूल वाईज माहिती जात असते, येत असते, शाळा वाईज परीक्षा घेण्यासंदर्भात आम्ही दक्ष होतो. आता फीडबॅक देऊन उपयोगच नाही. आता ऑलरेडी टांगापलटी झालेला आहे. सरकारनं जेव्हा चाबूक उगारलेला आहे, सरकारवरती चाबूक उगारला कोर्टानं, त्यावेळी हा मुद्दा आलेला आहे. पण मला असं वाटतं या चर्चेचा समप करताना, शेवट करताना, की 10वीची परीक्षा 12वीची परीक्षा ही केवळ परीक्षा आहे, म्हणजे काहीतरी आपल्यावरती एक बंधन आहे, ओझ लादलेलं आहे असं न बघता आपण जे काही शिकलेलो आहोत त्याचं एक मूल्यमापन करण्याची पद्धत म्हणून आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची, स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी म्हणून परीक्षेकडे बघितलं पाहिजे. आज जरी राज्य शासनानं 10वीची परीक्षा होणार नाही असं सांगितलं असलं आणि अजूनही आज आत्ता ह्या एपिसोडचं शूटिंग करेपर्यंत तरी या विषयावरती सरकार ठाम असलं तरी कालच म्हणजे रविवारी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा याबद्दल बैठक घेतलेली आहे आणि एकूणच सीबीएसई बोर्डाकडून ज्या पद्धतीनं परीक्षेबद्दल मूल्यांकनाचे वेगवेगळे मार्ग सुचवले जात आहेत तशाच पद्धतीनं आपला जो एसएससी बोर्ड आहे यांच्यासाठी सुद्धा काही मूल्यांकनाचे मार्ग सुचवण्याची आता प्रोसेस सुरू झाली. मुख्याध्यापकांच्याकडून जवळजवळ राज्यातल्या 90% मुख्याध्यापकांनी ती लिंक भरलेली आहे. हे मूल्यांकन करणं गरजेचं आहे. 10% जे मूल्यांकन म्हणजे ज्या मुख्याध्यापकांनी भरले नसेल त्यांना नेटचा प्रॉब्लेम आला असेल, जर मुख्याध्यापकांना नेटचा प्रॉब्लेम आला असेल तर ऑनलाईन परीक्षा सुद्धा आपल्याला अडचणीची ठरू शकते. 100% आपण ऑनलाईन परीक्षेवर बोलतच नाही. परीक्षा ही ऑफलाईनच असली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे. ऑनलाईन परीक्षेमध्ये काय गोंधळ होऊ शकतो हे सगळ्यांना माहित आहे. सो मला असं वाटतं की परीक्षा झाली पाहिजे. परीक्षा जर होत नसेल तर मूल्यांकनाचे काही ठोस निकष ठरले पाहिजेत, तरच 11वीचा प्रवेशाचा गुंता अधिक बिकट होणार नाही. मला वाटतं या विषयावर आपण सगळेजण एकमत आहोत आणि त्यामुळे लवकरच सरकारकडून काही गाईडलाईन येतील, निर्देश येतील. दोन तीन शिक्षण क्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि पालक यांनी सुद्धा आपापली जी काही मतं आहेत ही सरकारपर्यंत कशी जातील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. सरकारला ईमेल करा, सरकारला पत्र पाठवा, शिक्षण विभागाला पत्र पाठवा, पण या शिक्षण प्रणालीबद्दल, परीक्षेबद्दल काहीतरी एक भूमिका घेऊन त्याच्यातनं तोडगा काढला पाहिजे. अन्यथा जे वारंवार मी म्हणतोय, कोरोना काळात पुढे ढकललेली मुलं असा जर शिक्का बसला तर तो आयुष्यभरासाठी बसेल. त्यामुळे आपण सुजाण पालक म्हणून, सुजाण विद्यार्थी म्हणून, या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण या प्रश्नाकडे बघितलं तरच हा गुंता सुटू शकतो. तुर्तास हे तीनही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले, अत्यंत मनमोकळेपणानं परखडपणे बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.